संवाद शब्द आहे. लोकशाहीमध्ये विरोधक असोत सरकारी असोत याचा सुसंवाद पाहिजे. आणि हे जसं करायला लागलं तशी ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण व्हायला लागली. प्रधानमंत्र्यांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुठलीही विधानं आदर नसताना करणं हे शहानपणाचं लक्षण. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतकं व्यस्त आहे असं तुम्हाला वाटत असेल तर कालच्या सफर पिढीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला का घेतलं बरोबर? तुमचं मंत्री म्हणजे कसं आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, व्यासपीठाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील, व्यासपीठाचे संसद विधिमंडळ, अन्य सगळ्या संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा तालुका पक्षाचे पदाधिकारी, जे असे सगळे विभाग आहेत, महिला सेवा दल, अल्पसंख्याक, मागासवर्गीय या सगळ्यांचे पदाधिकारी, बंधू भगिनी, अशी ही बैठक एक प्रकारची ऐतिहासिक बैठक आहे. सबंध देशाचं लक्ष या बैठकीकडे आहे. सबंध देशात चर्चा आहे. 24 वर्षापूर्वी याच मुंबई शहरामध्ये तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. शनिवारमध्ये बैठक झाली आणि संध्याकाळी शिवाजी पार्कवर लाखोची सभा झाली. पक्षाची स्थापना आपण केली. आज 24 वर्ष झाली. या 24 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नेतृत्वाची फळी उभी करण्याच्यासाठी राष्ट्रवादीला यश आलं. अनेक कार्यकर्ते विधिमंडळात आले, कुणी आमदार झालं, कुणी खासदार झालं, कुणी मंत्री झालं. अनेक मंत्रिमंडळामध्ये अनेकांना काम करायला संधी मिळाली. आणि सामान्य कुटुंबाचा कार्यकर्ता सुद्धा राज्य सकट चालू शकतो की राष्ट्रवादीच्या सहकार्याने देशाला दाखवूया. अनेक नवीन नेते तयार केले आणि मनामध्ये एकच भाव होती की या महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा. या महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये प्रकाश कसा येईल याची काळजी घ्यायची. आणि त्या कामामध्ये तुमच्या कष्टानं आपण यशस्वी झालो. आज आपल्याला आणखीन पुढे जायचं. संकट खूप आहे. ती संकट ज्यांची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही
अशांच्या हातामध्ये देशाची सूत्र आहे. ज्यांच्या हातामध्ये सूत्र आहे त्यांच्या पुढे त्यांच्या सहकार्यांना सुद्धा त्यांच्या मनात असलेल्या कल्पना मांडण्याच्या संबंधीच्या मर्यादा आहेत. केंद्र सरकारमध्ये मी अनेकदा काम केलं, मनमोहन सिंगांच्यामध्ये काम केलं, त्याच्या आधीच्या रावसाहेबांच्या मंत्रिमंडळात काम केलं, विरोधी पक्ष नेता म्हणून दिल्लीत काम केलं. या सगळ्यांची कामाची पद्धत बघितली. एखादी गोष्ट योग्य नसेल, जनतेची भावना वेगळी असेल, तर त्या संबंधीचा सुसंवाद साधणं, त्याचं मार्ग काढणं हे सूत्र या देशामध्ये अनेक वर्षापासून चालू. आज चित्र बदलले, संवाद संपला आहे. लोकशाहीमध्ये विरोधक असोत सहकारी असोत याच्यात सुसंवाद पाहिजे. नेतृत्व करणारे लोक मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, चार वेळेला मुख्यमंत्री होतो. माझी पद्धत असायची, एखादा महत्वाचा निर्णय आपण घेतला तर त्या निर्णयाच्या संबंधी सामान्य माणसात काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घ्यायची असेल तर संवाद ठेवावा लागतो, लोकांशी बोलावं लागतं, लोकांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. जे अयोग्य असेल तर ते दुरुस्त करण्याच्या संबंधीची मानसिकता ठेवावी लागते. आज देशामध्ये हा संवाद नाही. आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षात नाही आहोत, पण लोकांच्या मध्ये आहोत. आणि त्यामुळं कधी काही जी सामान्य माणसाची दुःखाची स्थिती समजते त्याचा मार्ग काढण्याची इच्छा असते, पण संवाद जर नसेल राज्यकर्त्यांचा आणि सहकार्यांचा तर या सगळ्या गोष्टी मर्यादा असतात. आणि तेच कारण आज देशाच्या सगळ्या राज्याच्या जनतेच्या मध्ये एक प्रकारचे अस्वस्थता आहे. एका बाजून हे चित्र आणि दुसऱ्या बाजून आम्ही लोकांनी प्रयत्न सुरू केले की लोकशाही टिकवायची असेल, संसदीय पद्धतीला शक्ती द्यायची असेल तर हा संवाद चालू करण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा पहिला संवाद आम्ही सत्ताधारी पक्षात जे नाही त्या सगळ्यांना संघटित करायला सुरुवात केली. काही बैठका घेतल्या, बिहारमध्ये फासण्यामध्ये आम्ही जमलो, अनेक पक्षांचे नेते जमले. उद्या 17 आणि 18 तारखेला बंगलोरला पुन्हा एकदा आम्ही सगळे एकत्र येतो, देशाच्या प्रश्नाची चर्चा करतो, कुठल्याही व्यक्तिगत विषय त्या ठिकाणी मांडत नाही. आणि हे जसं करायला लागलं तशी ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण व्हायला लागली. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 8 दिवसाच्यापूर्वी एक भाषण केलं, मला तो भोपाळला मध्य प्रदेशमध्ये, आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षाने इतक्या करार कृतीचा भ्रष्टाचार केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 70 लाख कृतीचा भ्रष्टाचार केला, 70,000. आणि हे सांगत असताना राज्य सरकारी बँक आणि इथं फार बंदरचे खातं याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुठलीही विधानं आदर आदर नसताना
त्याचं हे छान झाल्याचं लक्षात आणि विधानं केली. या उत्सव प्रधानमंत्र्यांचं एक वैशिष्ट्य आहे. एकदा ते वाराणसीला आले आणि वाराणसीच्या सभेत त्यांनी सांगितलं की देश कसा चालवायचा, प्रशासन कसं चालवायचं हे पवारसाहेबांचं बोध धरून मी शिकलो. त्याच्यानंतर निवडणुकीच्या काळात आले, प्रचंड शिवीगाळ केली. जे देशाचं नेतृत्व करतात या सगळ्यांनी बोलण्याच्या संबंधीची काही काळजी घ्यावी लागते. आरोप करायचे तर नुसते आरोप करून चालणार नाही. खरं जर तुमचं चुकीचं काम केलं असेल त्याच्या संघटनेची कारवाई केली पाहिजे. त्याच्यात सत्य जे सांगतो ते सांगितलं पाहिजे. पण ती त्याच्यामध्ये तेवढी धमक त्यांनी दाखवली नाही. आणि त्याचं कारण हे की आपण देशाचे नेते आहोत. राजकीय पक्षाचे नेते आहेत पण ज्यावेळी देशाचा नेता म्हणून आपण जनमानसाच्या समोर बोलतो त्यावेळी त्या प्रकारची सभ्यता आणि मर्यादा या फाळल्या पाहिजे. आणि त्या फाळल्या जात आरोप केले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका व्यस्त आहे असं तुम्हाला वाटत असेल तर कालच्या सफरपिढीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला का घेतलं बरोबर? तुमचं मंत्रिमंडळ कसं आहे, काय सांगायचं या संबंधीचं? याचा अर्थ असा आहे की हे राज्यकर्ते पाहिजे ते बोलतात, आधार नसलेल्या गोष्टी बोलतात आणि एक प्रकारचं जनमानसामध्ये वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. आज विधिमंडळाचे सभासद, सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार अनेकदा आम्हाला खासगी सांगतात की असं असं घडतं. तुम्ही त्याचा का करत नाही विचारलं? नाही नाही,